संताजी घोरपडे साखर कारखान्यात 3,11,111 साखर पोत्यांचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते पूजन। काळम्मा बेलवाडीतील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात या गळीत हंगामात उत्पादित 3,11,111 साखर पोत्यांचे पूजन अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले। 30 नोव्हेंबर अखेरच्या ऊस बिलांसह तोडणी वाहतुकीची बिले अदा केल्याची माहिती अध्यक्ष मुश्रीफ यांनी दिली। श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, यावर्षी ज्यूस पासून इथेनॉल निर्मिती आणि बायोसीएनजी हे प्रकल्प हाती घेतले आहेत। पुढच्या हंगामापासून विस्तारवाढीसह गाळप होईल। या हंगामात 9,00,000 टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे। या हंगामातील दैनिक साखर उतारा 11.27% आहे। सरासरी साखर उतारा 10.20% आहे। बी हेवी मॉलेसिससह दैनिक साखर उतारा 12.72%। सरासरी साखर उतारा 11.64% आहे। गेल्या 51 दिवसात 2,96,200 टन गाळप झाले। सहवीज प्रकल्पातून 9 कोटी युनिट वीज निर्मिती करण्याचा संकल्प आहे। आज अखेर 2,63,86,440 युनिट्स वीज निर्मिती होऊन त्यापैकी 1,67,74,500 युनिट्स वीज महावितरणला निर्यात केली आहे। इथेनॉल प्रकल्पामधून 1,25,00,000 लिटर्स निर्मितीचा संकल्प आहे। आतापर्यंत 3,28,498 लिटर्स इथेनॉल निर्मिती झाली आहे। त्यापैकी 14,21,000 लिटर इथेनॉल पेट्रोलियम कंपन्यांना पुरवठा केला आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सर्वच्या सर्व ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा असे आवाहनही केले आहे। यावेळी जनरल मॅनेजर संजय घाटके, कारखान्याचे अधिकारी, शेतकरी व सर्व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापसी प्रतिनिधी यशवंत पाटील। वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।